Welcome dear students. Students, today I am going to teach you about mathematics subject and today's topic is understand and write 7. Understand and write 7 means 7 या अंकाची ओळख आणि लेखन आज आपण शिकणार आहोत. Okay? Now look at here students. This is a train. ही आगगाडी आहे, train आहे आणि हे ट्रेन चे डब्बे आहेत, म्हणजेच कंपार्टमेंट्स आहेत. नाउ टेल मी स्टूडेंट्स, हाउ मेनी कंपार्टमेंट्स आर हियर? लेट्स काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 कंपार्टमेंट्स आर हियर. ओके, नाउ लुक ॲट हियर स्टूडेंट्स, हाउ मेनी डॉल्स आर हियर? लेट्स काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 डॉल्स. डॉल्स 7 आहेत म्हणून येथे सर्कलमध्ये 7 हा नंबर इन डिजिट लिहिलेला आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 7 हा नंबर इन डिजिट मीन्स अंकामध्ये अँड इन वर्ड्स म्हणजेच त्याचे स्पेलिंग काय आहे हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. Now look at here students, how many ducks are here? Let's count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 ducks. म्हणून येथे या सर्कलमध्ये 7 हा नंबर इन डिजिट लिहिलेला आहे. Now next, आता पहा next सर्कल. हे आपल्याला एम्प्टी दिसत आहे, रिकामी दिसत आहे, येथे कोणतेही पिक्चर काढलेले नाही. तर येथे काय करायचे आहे तर पहा, येथे सांगितलेले आहे ड्रॉ 7 बीड्स. आपल्याला येथे 7 बीड्स काढायचे आहेत. तर चला आपण 7 बीड्स काढू. सर्व स्टुडंट्सनी माझ्यासोबत काउंट करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 बीड्स. ओके, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असे 7 बीड्स ड्रॉ करायचे आहेत. नाउ नेक्स्ट पहा, 7, SEVEN 7, 7, SEVEN 7. आता इथे काय सांगितले आहे पहा, 6 and 1 make 7. आता पहा, आपण स्पेलिंग्स शिकलेलो आहोत, नंबर स्पेलिंग शिकलो आहोत, त्यामुळे आता सर्व स्टुडंट्सना 1 to 9 नंबर स्पेलिंग्स रीड करता आले पाहिजेत. पहा, SIX 6 ONE 1 SEVEN 7. ओके, 6 and 1 make 7. आता 6 and 1 make 7 हे कसे हे आपण ब्लॅकबोर्डवर पाहू. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड स्टुडंट्स. लुक हियर स्टुडंट्स, 6 and 1 make 7. 6 and 1 make 7 मीन्स 6 आणि 1 मिळून 7 होतात. ओके, लुक हियर स्टुडंट्स, हाऊ मेनी मँगोज आर हियर? लेट्स काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 मँगोज. ओके, अँड हाऊ मेनी मँगोज आर हियर? 1 मँगो. सो राईट डाऊन हियर नंबर 1. ओके, आता या 6 मँगोजमध्ये हा 1 मँगो आपण ॲड केला, मिक्स केला, तर आता किती मँगोज होतात हे पाहू. ॲड केल्यावर किती मँगोज होतात? पहिला आपण हे 6 मँगोज येथे ड्रॉ करूया. काउंट विथ मी स्टुडंट्स. 1, 2, किती मँगोज काढणार आहोत आपण? 6 मँगोज. 3, 4, 5, 6. 6 मँगोज. आता या 6 मँगोजमध्ये हा 1 मँगो ॲड करूया, हा 1 मँगो येथे ड्रॉ करूया, ॲड करूया, एकत्र करूया. ओके, आता ॲड केल्यावर किती मँगोज होतात पाहूया.
वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन सेवेन मैंगोज मीन्स सिक्स एंड वन मेक सेवेन सिक्स एंड वन मेक सेवेन नाउ लेट्स सी नेक्स्ट एग्जाम्पल ओके हाउ मेनी एप्पल्स आर हियर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सिक्स एप्पल्स And how many apples are here? One apple. One. Okay. आता या six apple मदे हे one apple अपन add करूया, एकत्र करूया, mix करूया. आता हे six apples अपन येथे draw करूया. Count with me students. One. चला माझ्या सोबत count करा. नंबर्स म्हणा माझ्यासोबत टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स ॲपल्स आता या सिक्स ॲपलमध्ये हे वन ॲपल ऍड करूया हे वन ॲपल येथे आपण ड्रॉ करूया वन ॲपल ओके आता हे सर्व ॲपल्स एकत्र आपण काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवन ॲपल्स मीन्स सिक्स अँड वन मेक सेवन सिक्स अँड वन मेक सेवन Six and one make seven. Six and one make seven. Got it, students? समझले ना सर्वांना? Okay. Now look at the textbook, students. Now look at here, students. How many fingers are here? Let's count with me. One, two, three, four, five, six, seven. सेवन फिंगर्स ओके नाउ लुक हियर स्टूडेंट्स येथे काय लिहिले आहे पहा सेवन 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 अ रेनबो हॅज कलर्स सेवन अ वीक हॅज डेथ सेवन लेट्स रिपीट सेवन 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 अ रेनबो हॅज कलर्स सेवन अ वीक हॅज डेथ सेवन मीन्स याचा अर्थ सांगते सेवन 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 सेवन्स मीन्स सात 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 ए रेनबो हॅज कलर्स सेवन मीन्स इंद्रधनुष्यामध्ये सेवन कलर्स असतात ए रेनबो हॅज कलर्स सेवन ए वीक हॅज डेथ सेवन वीक मीन्स आठवडा डेथ सेवन म्हणजेच सात दिवस आठवड्यामध्ये सात दिवस असतात अ वीक हॅज डेथ सेवन 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 ए रेनबो हॅज कलर्स सेवन ए वीक हॅज डेथ सेवन अशा मजेशीर लाईन्स आपल्याला येथे दिलेल्या आहेत नाउ लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन लुक हियर स्टूडंट्स Place the string in such a way that seven objects will be in its loop. Let's repeat. Place the string in such a way that seven objects will be in its loop. Okay? Paha string means dori. String means dori. Loop means vetoya. Hi ji dori ahe, ti aplyala asha paddhatine thevaychi ahe ki त्या दोरीच्या वेटोळ्यामध्ये त्या दोरीच्या गोलामध्ये सेवन ऑब्जेक्ट्स येतील त्या दोरीच्या लूपमध्ये म्हणजेच वेटोळ्यामध्ये गोलामध्ये सेवन ऑब्जेक्ट्स आल्या पाहिजेत तर आपण पाहूया लुक हियर स्टुडंट्स दीज आर स्काय लॅम्प्स हे आकाशकंदील आहेत स्काय लॅम्प्स आता आपण सेवन स्काय लॅम्प्स काउंट करूया काउंट विथ मी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन
आता आपल्याला ही जी स्ट्रिंग आहे, दोरी आहे, ती अशा पद्धतीने काढायची आहे की त्यामध्ये 7 स्काय लॅम्प्स आले पाहिजेत. आता आपण हे काउंट केलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7. आता याभोवती आपण ही स्ट्रिंग ठेवूया, म्हणजे स्ट्रिंग मीन्स दोरी. दोरी खरोखरची आणायची नाही, तुम्ही तुमच्या पेन्सिलने हा असा 7 स्काय लॅम्प्स भोवती सर्कल काढायचा आहे, लाईन काढायची आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 7 स्काय लॅम्प्स. ओके, नाउ नेक्स्ट दीज आर दियाज. आता आपण 7 दियाज काउंट करूया. तुम्ही कोणतेही 7 दियाज घेऊ शकता, इकडचे 7 दियाज घेऊ शकता, इकडचे 7 दियाज घेऊ शकता, तुम्हाला हवे ते तुम्ही 7 दियाज या स्ट्रिंगमध्ये घेऊ शकता. चला 7 दियाज काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7. आता इतकेच 7 दियाज आपल्या या स्ट्रिंगमध्ये आले पाहिजेत. ओके, समजले सर्वांना? गॉट इट? ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन पहा. येथे आपल्याला डॉट्स दिलेले आहेत, हे डॉट्स आपल्याला ट्रेस करायचे आहेत. पहा कसे करायचे. पहा, ट्रेस केल्यावर हे डॉट्स पाहून तुम्हाला कोणता नंबर लक्षात येतो? करेक्ट, 7 नंबर. 7 नंबर्ससाठी आपल्याला हे डॉट्स दिलेले आहेत. हे डॉट्स तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित ट्रेस करायचे आहेत. इथून पुढचे डॉट्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ट्रेस करायचे आहेत. हा तुमचा होमवर्क आहे. नाउ नेक्स्ट पहा, 7 नंबर येथे इन डिजिट दिलेला आहे. आता येथे जे एम्प्टी बॉक्स आहे, त्या एम्प्टी बॉक्समध्ये तुम्ही हा 7 नंबर लिहायचा आहे. चला आपण लिहूया, स्लीपिंग लाईन, स्लँटिंग लाईन 7, स्लीपिंग लाईन, स्लँटिंग लाईन 7 7. आता येथे तुम्ही 7 लिहायचे आहेत. ओके, हा तुमचा होमवर्क आहे. आता सर्व स्टुडंट्सनी होमवर्क ऐकायचं आहे. या पेजवरचे क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी SEVEN7 असे स्पेलिंग आले आहे, त्या वर्ड खाली तुम्ही अंडरलाईन करायची आहे. या पूर्ण पेजवरचा 7 हा वर्ड तुम्ही शोधून काढायचा आहे आणि त्या वर्ड खाली तुम्ही अंडरलाईन करायची आहे. तसेच SEVEN7 हे स्पेलिंग तुम्ही पाठ करायचे आहे. ओके, सर्व मुलांना होमवर्क समजला? ओके, थँक्यू स्टुडंट्स.